आपल्या महाराष्ट्रातून आलेल्या सगळ्या मराठा बांधवांना मनाचा जय शिवराय. ध्यान बंद करायचे का म्हणजे ऐकू येईल नको काय होते धर्मलेलो. समाजाच्या हितासाठी उचललेला हा सामान्याचा लढा. आता जो 5 दशकापासून निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हता. बाप्पा तुम्ही माझा सरका मला इकडे दिसून येत हे पण दिसून द्या नाही तुम्ही इकडून या इकडून या बाप्पा तुम्ही इकडून या मला तिन्ही बाजू दिसल्या पाहिजे. बसा तिथं बस मला फक्त चारही बाजू दिसल्या पाहिजेत. हे बघा पुन्हा पुन्हा सांगतो हा गंभीर विषय आहे. लोकांसारखा मी निर्णय घेत नाही. मी तुमच्या समोर पारदर्शक निर्णय कधी पण घेतो म्हणून ऐका आणि अभ्यासपूर्ण त्याच्यावर विचार करा. नुसता आरडा केल्याने प्रश्न सुटत नाहीत. आपले 5 दशक वाया गेले त्यामुळे नुसतं घोषणा देणं किंवा आरडामोडलं करणं याच्यात आपल्या मराठ्यांच्या पोरांचं हित नाही. अगोदर सगळ्यांनी अभ्यासपूर्ण सगळं ऐकून घ्या. मी सांगतोय ते त्यानंतर तुमचा विचार माझ्यासाठी महत्वाचा. घेऊन तुम्हाला मी शब्द दिलो. तुम्ही म्हणताल त्यात आतापर्यंत विभाग सरकारने तुम्हाला माझा अनुभव आहे. फक्त आपल्यात एक विचार असला पाहिजे एक मत असलं पाहिजे. समोरचा माणूस काय सांगतोय आणि आपण काय बोलतोय कारण तुम्ही माझे आहेत मी तुमचा आहे. इथं काय कोणी एकमेकाच्या विरोधात बोलत नाही एकमेकाच्या विचाराचा आपण बोलतो. थांबाव तुमचं काय लाल आणि पिवळं चाललंय इकडे वेळेचं. समाज ह्यो माझ्यासाठी माझा मायबाप आहे. तुम्हाला सांगितल्याशिवाय मी माझं एक पाऊल सुद्धा उचलत नाही. त्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो. 2 दिवसापासून मी नुसतं पाणी आणि सलाईन तोडल्या तर या गावातल्या सगळ्या माता मावळ्याला लेकरा बाळासहित बसल्या चुरभर बनल्या आम्हाला उपसला बसल्या. मी जी गोष्ट सांगतोय मुठ्ठाळ्या माझ्यासाठी सांगत नाही. तुम्ही आता तुमच्या बुद्धीवर जोर देण्यासाठी मी हे शब्द तुम्हाला वापरतो. आता आपल्याला अभ्यास करायचा आणि विचार करायचा कारण त्यांचा हट्ट एवढा होता की आम्हाला तुम्ही बिल पाहिजे तर आरक्षण बी पाहिजे आणि जनावरांसारख्या त्या ढसाडा सरडत होत्या. मग 2 दा मी सरकारचं ऐकलं सराई घेतली आणि उपचार घेतली. मग जे गाव मराठ्यांसाठी नडतं त्या बाबळी खालच्यांना सगळ्याला ऐकायला येतं का नक्की. ठीक आहे परिस्थिती रात्री महिलांनी सांगितलं की बाबा आम्ही तुम्हाला काय बोललो नाही आतापर्यंत पण आम्हाला काही सहन होत नाही आम्ही चोर बंद करतो सगळे लेकर तुम्ही सलाईवर पाणी घ्या. इथं बसलेला समाजही तेच बोलला म्हणून मी ते पाणी आणि सलाईन घेतलं पण सरकारच्या छातावर बसून राहिलं त्यांना सोडलं नाही. माझा तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा आहे 40 वर्षापासून 4 पिढ्या आपल्या वयाला गेल्या निर्णयाच्या प्रक्रियेत आरक्षण येत नव्हतं. निर्णयाच्या प्रक्रियेत आरक्षण येत नव्हतं ते आणण्याचं काम या बहादर सगळ्या मराठ्यांनी केलं. मी बार बार याच्यासाठी म्हणतो शांत चित्ताने ऐकला गफलत व्हायला नको. मी सांगायचं एक परत तुम्ही प्रश्न विचारायचा तिसरा असं व्हायला नको. तुमचं माइंड पूर्ण फ्रेश झालं पाहिजे. मी ही फ्रेश माइंडने तुमच्याशी चर्चा करतो. अंतिम निर्णय माझा बोलण्याचा झाल्याच्या नंतर जो घ्यायचा ते तुम्ही घ्यायचा आपण मान्य करायचा बरोबर का. पण उलट बोलायला लागलं मध्ये उलट दाखवायचं काहीतरी हे करायचं नाही कारण मी राजकारणी नाही किंवा सत्ताधारी नाही.
मी जिजणारे तुमच्यासाठी जीवाची बाजी लावणारे तुमच्यासाठी समाजाच्या हिताचा निर्णय मी घेणार आता मी मूळ विषयाकडे येतो तुमच्याशी मला काय चर्चा नेमकी करायची कारण अशी चर्चा राज्यातला एकही माणूस करत नाही कॅमेऱ्यात लाईव्ह बैठके लाईव्ह सरकार आलं तरी पण लाईव्ह कोणी कानात बुजला कानात बोलायला लागला तरी मी तो कानात बोलणार उठी एवढं पारदर्शक मी माझ्या समाजासाठी काम करतो मला जे वाटतंय ते मी तुमच्या समोर मांडणार कालचा दिवसभरात झालेल्या सरकारच्या घडामोडी सुद्धा तुमच्यावर सांगणार फक्त सरते शेवटी निर्णय तुमचा आहे कारण तुम्ही माझ्या पुढे जात नाही मी तुमच्या पुढे जात नाही हे असं आतुर नातं आपलं झालंय आणि त्यामुळे सरकार आपल्याला झुकलंय नाही तर सरकार चांगल्यात चांगल्याला झुकत नाही आता आपला पहिला यशस्वी प्रयोग काय झाला ते सांगतो भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आतापर्यंत एकही पक्ष एकत्र येऊन यांनी बैठक घेतली नाही एक सुद्धा काल पक्ष कोणताही असो सगळ्या पक्षानं एकत्रित येऊन बैठक घेतली आणि एकमतानं मराठा आरक्षणाच्या बाजूने ठराव केला नंबर एक मी कालपासून काय सांगत होतो ते पण तुम्ही ऐका मी कालपासून सांगत होतो माझ्या मराठा समाजाला 75 वर्ष तुमचा मान सन्मान राजकीय लोकांचा वाढवण्यासाठी काम केलं आता बारी तुमची आहे आमच्या उपकाराची परतफेड करायची कारण आमचा मुलगा मराठ्यांचा बर्बाद व्हायला लागलाय तुमची ज्यावेळेस शान वाढायची होती तुमच्या अंगावर ज्यावेळेस पांढरे कपडे घालायचे होते त्यावेळेस तुमच्या अंगावरचे पांढरे कपडे हे माझ्या मराठ्यांनी तुम्हाला सगळ्या पक्षाला भरभरून दान दिलं म्हणून तुम्ही शांती साथ जगताय आता तुमची बारी आहे सगळे जण एकत्र येऊन माझ्या मराठा कोणाच्या पाठीमागून उभा राहा आणि काल त्यांनी तो मराठ्यांच्या बाजूने उभा राहायचा ठराव केला ही घटना 75 वर्षातली एक आहे पक्षाच्या बाजूने वळत नाही तुम्हाला चांगलं माहिती मी पक्षाला मोजी सुद्धा मी माझ्या जातीला म्हणतो फक्त जाती पुढे मला विषय ठेवणं आवश्यक दुसरा मुद्दा महाराष्ट्रात या आंदोलनात जे केसेस झाल्या होत्या त्या सगळ्या मागे घेण्याचा सरकारने निर्णय घेतला का नंबर 3 जे अधिकारी सत्तेच्या रजेवर पाठवले होते आणि त्यासह दुसऱ्या 3 मोठ्या अधिकाऱ्यांना काल सस्पेंड केलं आता ज्यांनी आपल्या शब्द वापरतो आपल्या माता मावळीवर हात उचलला मग ती इथली माता मावळी सगळ्या राज्याची माता मावळी झाली सगळ्याची आई झाली हात उचलला होता आता त्यांची प्रक्रिया सुरू झाली कोण कोण आहे ते सगळे सस्पेंड होणार त्याचा एक बेराणार असा त्यांनी जाहीर काल निर्णय घेतला तुम्ही सुद्धा मीडियात बघितला असे निर्णय सरकारने काल घेतले पण मुळच राहिला आता तुम्ही घेतले आरक्षणाच काय बाकी सगळं झालं आरक्षणाच काय काल सरकारच मी तुम्हाला पुन्हा पुन्हा एकदा सांगतो सगळे शब्द शांत चित्ताने ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता कोण सांगेल त्यांना काही काय गोष्टी आहेत माहितीये का समाजाने एक गोष्ट एक आधी समजून घेतली पाहिजे ज्या अर्थी समोरचा माणूस जीव तुम्ही सांगतो तुमच्या जीवावर काम करतो त्यावेळेस समोरचा माणूस अडचणीत नाही आला पाहिजे हे समाजाचा पहिलं कर्तव्य असत तुमचं काय होत नाही बघा काय ना तुम्ही 10-5 जण असतात 5 कोटी जास्त नाही समाज एका बाजूला बोलतोय समाज एका बाजूला आंदोलन करतो एका बाजूला मरणाचा कष्ट करतो आणि तुम्ही उभं काहीतरी चिचूर चाळे करायचे कुठेतरी गाडी अडवायची कुठेतरी काहीतरी करायचं समाज काम करतो आम्ही समाजासाठी काम करतो
आणि तुम्हाला सांगतो आरक्षण आम्ही देतो गाड्या आडल्याने आरक्षण मिळेल का बोला बरे मोकळ्या मनाने बोला खऱ्या मनाने बोला काय गप नका म्हणतो अरे एवढं आपण शांतता आंदोलन चाललं सगळं झुकवलं सगळं पाल धरून केलं सरकार केवढा आनंद पाहिजे तुम्हाला सरकार या अशा गोष्टीला काय होत नाही तरी काय होतं आमचं टेन्शन वाढत की आम्ही तुमच्या शब्दाच्या पुढे तुम्ही आमच्या शब्दाच्या पुढे नसायला पाहिजे हे सिस्टम आणि बाकीचा समाज काय करतो अभ्यास पूर्ण शांततेत सगळ्या समाजाला विश्वासात घेऊन आपल्या समाजाच्या पत्रात गोष्टी पाडून घेतो म्हणून तो पुढे चालला आपली भूमिका जास्त आपण आडबोळ पडतो आडबोळपणाची भूमिका जास्त घेतो त्यामुळे काय व्हायला लागलं आपल्या कोरोना केसेस व्हायला लागल्या आणि जे फलित आपल्याला घ्यायचं जे फळ मिळवायचं ते मिळा बरं आता ते सगळा समाज असतो असं मला म्हणायचं नाही काही ठराविक असते पण त्यांच्यामुळेच तोंडाला आलेला खास समाजाचा जातो एखाद्या वेळेस एखाद्या बांधवाच्या शब्दावर विश्वास ठेवून मानावर मन टाकून काय प्रॉब्लेम आहे थांबायला उगाच काहीतरी करायचं त्याच्यात काय मोठे पण नाही तेने होणं विनाकारण वातावरण गरम होतं विनाकारण पुढं गाडी अडवणं येणे तेने आता मूळ विषयाकडे आपण विषय शांत चित्ताने समजून घ्या एक 10 मिनिटात समजतो मला माहिती तुम्ही ऊन आधी तुम्हाला ऊन लागत मी हे सावली त्याच्यामुळे मला लागत नाही म्हणून मी कवर बी पसारा बोलत राहील तुम्हाला मेन मुद्द्याचं सांगतो कारण तुम्ही ऊन आधी इकडे डोक्यावर सगळा तुमचा घाम आला तुम्ही घाम पुसून या झाले विषय असा आहे आता राहिला मराठा आरक्षणाचा विषय सरकार 8 दिवसापासून म्हणते सलग आपण त्यांना 2 दिवस वेळ दिलता मला समाज काय म्हणला नाही मी परत 4 दिवस वेळ दिला समाज काय म्हणला नाही समाजाला माहिती येणे वेळ दिलाय काय आणि नाही दिलाय काय हे मराठ्यांना आरक्षण देऊ तर हटत नाही कारण मी त्यावेळेस पण सांगितलं होतं त्यावेळेस पण मी वेळ देऊ अथवा न देऊ हे आंदोलन तुमच्या हातात आरक्षणाचं पत्र पडेपर्यंत मी थांबवणार नाही म्हणजे नाही माझ्या मराठ्याच्या शेवटच्या माणसाच्या हातात आरक्षणाचं पत्र पडणार तेव्हा मी हे आंदोलन थांबवणार हे माझा शब्द आहे तुम्हाला ना आत्ता पण आहे नीट ऐका काय बोलतोय ते माझा आत्ता सुद्धा तुम्हाला शब्द आहे आत्ता सुद्धा की शेवटच्या माणसापर्यंत सामान्य माणसाच्या हातात पत्र पडेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही म्हणजे नाही सरकारचं 15 दिवसापासून म्हणणं तुम्ही 40 वर्ष थांबला आम्हाला फक्त 1 महिना द्या मी त्यांना बार बार सांगतो 1 महिन्याने 1 महिन्यापेक्षा 5 दिवस जास्त देतो पण का याच फक्त उत्तर द्या का वेळ पाहिजे तुम्हाला याचं उत्तर द्या 40 वर्ष दिल्यात माझ्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण जर होणार असलं तर मी 1 महिना 5 दिवस देतो पण का तुम्हाला वेळ का पाहिजे परवा आणि काल आपल्या मराठ्यांच्या तज्ज्ञाच्या अभ्यासकांच्या वैयक्तिक काल आणि परवा 2-2 बैठका झाल्या म्हणजे 1 बैठका 4 आवाज येतोय सगळ्यांना भाऊ 1 झाल्या 4 सरकारच्या झाल्या काल 1 दिवसात 2 एक झाली सर्व राजकीय पक्षांच्या बरोबर आणि दुसरी झाली राज्य मंत्रिमंडळाची यांचं असं म्हणणं आहे ऐका बरं का शांत चित्तानं ह्यो विषय गांभीर्यानं समजून घ्या विषय असा झालाय सरकारचं म्हणणं आहे मराठा समाजाचं काय म्हणणं नाही त्यांचं असं म्हणणं आहे भाऊ आम्हाला 1 महिना द्या मी त्यांना सांगतोय तुम्हाला कशाला लागतोय ते सांगा आज तुम्ही काय प्रक्रिया करणार आहेत कसं आरक्षण देणार आहेत आणि ते कसं टिकवणार आहेत हे सगळं सांगा तुम्ही ज्या वेळेस आम्हाला हे सांगताल की त्याच्यात माझ्या मराठा समाजाच्या पोरांचा फायदा आहे आम्ही मराठा समाजाचे मी महत्त्वाचे आज बैठक लावली आहेत महाराष्ट्राचे लोक बसलेले आहेत
इकडे तिकडे बघू नका होय ना काय धुरळा व्हायचा आणि काय चालू असेल इकडे बघा कारण हे विषय लय महत्त्वाचं आहे ह्या विषयामुळेच आपला विषय व्हायला गेले गोंधळ आरडा वरडा हे आपल्या आयुष्याला आपल्या पाटीलाच पोचलंय आपल्या गब्बस म्हणलं ते जास्त आडाल आणि आरड म्हणलं की ते म्हणून आपण भाकरले की ओरडू हे सगळं उलटाच गेम आहे आपलं त्याच्यामुळं आता मराठ्याच्या तोंडाला घास आलाय त्यामुळे शांतचित्त नाही का म्हणून सरकार तुमचं मत मला नंतर सांगा माझं झालं काय हरकत नाही मी तुमचं मत ऐकून घेणार सरकारचं मत हे मराठ्याला टिकणारं आरक्षण आम्ही देतो तुम्ही मागे 5-7 दिवस दिले कोणी चॅलेंज करणार नाही हे देतो फक्त 1 महिन्याचा वेळ द्या आम्ही वेळही द्यायला तयार आहे पण तुम्ही त्याची प्रक्रिया कशी राबवणार आहेत कोणत्या सिस्टममध्ये तुम्ही ते आरक्षण आणणार आहे आम्हाला हे माहिती मला मला बी तुम्हाला बी आपण 40 वर्ष रंग धरलाय आपल्याला 1 महिन्याने काही होणार नाही परंतु ते टिकणारं देणार आहेत का त्याची प्रक्रिया कशी राबवणार आहेत मात्र एक गोष्ट खरी आहे भाऊ आपला आरक्षण अंतिम टप्प्यात आले हे 40 वर्षात आलं नव्हतं आणि आपल्या लेकराच्या तोंडाला खरोखर घास जवळ आलाय कोणी या राज्यातल्या किती विरोध करू द्या आरक्षण मात्र मराठ्याला मिळाल्याशिवाय आत राहत आपल्या मराठ्यांच्या पोराचं सोनं होण्याऐवजी जी राख झाली ना ही आरक्षणाने झाली आणि आज असे योग आले की सरकारला काहीच काम नाही राहिलं आणि सरकारला आपलं आंदोलन बघून काम नाही राहिलं मग मराठीने बी दिलं काम सोडून त्यांना काही काम नाही राहिलं हो द्या म्हणल्या ही अशी सांगड झाली आणि ह्या दोघांच्या धगीमुळं आंदोलन इतकं धगधगायला लागलं की राज्यासह सगळा देश एक जीवाने उठला बसा बोल बोलला करून महत्वाचा विषय राहिला हे नाही ऐकलं तुम्हाला काय कळणार आहे काय विषय राहणार ऊन लागू द्या पण बसा मी जास्त वेळ खरंच नाही घेणार पण तुम्हाला सांगणं सुद्धा गरजेचं तुम्ही म्हणता आमच्या कानावर तर टाकायला पाहिजे होतं हे जीव विषय तो आमच्या कानावर तर टाकायचा कारण इथं महाराष्ट्र आहे सरकारचं म्हणणं आहे 1 महिना द्या आम्ही आरक्षण देतो आता आपल्या तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे सगळ्या म्हणजे सगळेच अभ्यासक आणि सगळे तज्ज्ञ हुशार नाहीत असं म्हणता येणार नाही कायद्याचे अभ्यासक घटनेचे अभ्यासक ओबीसी आयोगाचे अध्यक्ष गायकवाड आयोगाचे सगळे सदस्य आणि अध्यक्ष राणे समितीचे सगळे सदस्य आणि सगळे अध्यक्ष सगळे आपले वकील मोठमोठे दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत सगळ्यांचं एक म्हणणं आहे नीट ऐका सगळ्यांचं एक म्हणणं आहे आरक्षणाची लढाई लहान नाही ही खूप मोठी आहे पण तुम्ही ही लढाई मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी अंतिम टप्प्यात आणली प्रक्रियेला कायद्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो तुम्हाला आपल्या तज्ज्ञांचं गायकवाड कमिशनच्या अध्यक्षांचं ते सदस्यांचं सांगतोय सरकारचं सांगत नाही सगळ्यांचं एक मत आहे प्रक्रिया बनवायला वेळ लागतो याला जोडून सांगतो तज्ज्ञांचं आणि अभ्यासकांचं आणि आपलं त्या दिवशी गेलेलं शिष्टमंडळ आणि सरकारचं मत आहे आम्ही एका दिवसात मराठा आरक्षणाचा जे आर काढतो बघा बरं का एका दिवसात काढतो मग तुमचं म्हणणं असलं म्हणजे आपल्यावर ढकलेलं आहे ते बघा आता चाल म्हणू यायला किंवा काय म्हणायचं तुम्हाला तुमचं म्हणणं असेल तर आम्ही उद्या सकाळी जी आर काढतो पण त्याला कोणी चॅलेंज केलं तो जर नाही टिकला तर आम्ही जबाबदार नाही आणि हे खरं आहे हे मग खरं आहे हे मग खरं आहे का की तुम्ही आणि मी जर गडबड केली तर ती उद्या असं म्हणणार आहेत तुम्हाला म्हणलो होतो 1 महिना वेळ द्या उडाला आता आम्ही तर काय करावं बघा शांत सिद्ध समजून घ्या अंतिम निर्णय तुमचा आहे म्हणून सांगितलंय मी फक्त त्यांचं मत कालचं आणि आजचं 2 दिवसाचं तुम्हाला सांगायला लागलो जर ते उडालं तर आम्हाला म्हणाय म्हणू नका म्हणून कसं झालं जे आर आम्ही उद्या सकाळी काढतो आता तुमच्याकडे 2 प्रश्न आहेत म्हणजे ते नंतर उत्तर द्यायचं तुम्हाला वेळ द्यायचा का 1 दिवसाचा जे आर घ्यायचा हे दोन्ही इथं तयार आहेत मी सांगतो तुम्हाला उद्या सकाळी जे आर तुमच्या दारात म्हणून टाकतो मराठ्याचा पण मुंबई मी धाकमूक व्हायला लागली मी खरं सांगतो तुम्हाला चायला एवढी मेहनत घेतली मराठ्याने 40 वर्ष झालं आरक्षण मिळाला आणि जर यांनी एका दिवसात जे आर काढला
आत्यो जर दुसरे दिवशी उडाला मराठीत परत परगडलं झालं ना राणे साहेब समितीने दिलं उडालं गायकवाड आयोगाने दिलं तुमच्या डोळ्यासमोर दीड वर्ष राहिलं उडालं पोरांचं सर्टिफिकेट दीड वर्ष चाललं आणि उडून गेलं हे आरक्षणाचं आपण गुलाल वर उधळतोय का नाही तर धुराळ खाली पडायच्या आत तीही जाऊ नये अशी दुधा मनस्थिती माझी माझी मनस्थिती तुम्हीच क्लिअर करायची मी तुमच्यावर अवलंबून आहे मी ना अभ्यास घेणं ज्ञानी आपला कचका बघितलं तुम्ही कसा असतो मीडियावर तर ती ज्ञानी आहे मी बाकीचा ज्ञानी नाही कुणी आळा आला की दाला दाला ठोकतो त्याला सोडीतच नाही आपण अभ्यासक नाही ज्ञानी नाही पण त्यातून काही गोष्टी कळायला लागल्या की जर घाई गडबडीत तुम्ही आणि मी तुम्ही मला म्हणल्यामुळं आणि मी तुम्हाला म्हणल्यामुळं घ्या 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 काढा मग मी बी म्हणणार काढा चल ही घेऊ त्याच्यात जर 40 वर्ष झालं ते जर झालं तर आणखीन 1-2 वर्ष आपले लढाईत व्हायला जातील आपले लढाईत व्हायला जातील गैरसमज आणि समज तुमच्याबद्दल मी करायचा नाही आणि माझ्याबद्दल बी तुम्ही करायचा नाही मी सरकार कोण आहे का तुम्ही सरकार कोण आहे मी माझ्या जाती कोण आहे तुम्ही म्हणता ते करायला तयार आहेत याचा उदाहरण तुम्हाला देतो मी याचा उदाहरण देतो लगेच 3000 मी तुमच्यासाठी वापस पाठवले 3 काय जार काढणं म्हणजे कायदा करणं कोणाला विचारा तुम्ही तिन्ही कायदे नाकारलेत मी स्वतः तुमच्यासाठी मला त्याच्यात व्यवस्थित दिसलं नाही जमत मला तुमचं माझं चला घ्या माघारी देऊ आपल्या जागेवर दुसरं कोणी असतं ना तो म्हणला असतं मिळालेलं पत्र आणि घ्या वरपूर मंत्र्यासंघ ओळख झाली आपली चला घरी रियल सांगतोय तुम्हाला मी मला माझ्या जातीचं वाटलं होऊ द्यायचं नाही समाजाचाही लॉस नाही झाला पाहिजे आणि आयुष्याचं त्याला मिळालं पाहिजे आता 2 वर्षाचं आणि 1 वर्षाचं नको अजिबात नको माझी भावना तुमच्यात बडबड करण्यापेक्षा माझी भावना आधी समजून घ्या मी काय बोलतो तुम्ही एकमेकात कुजबुज करत बसताल तर अर्धवट ऐकताल अर्धवट ऐकलं तर माणसाची प्रगती होत नाही इकडच्या कॉम्रेस काय बडबड चालली लगेच बंद करा 1 मिनिट सुद्धा आवाज काढू नका त्याच्यानंतर सगळा वेळ तुम्हाला आहे कारण ही मराठ्यांच्या पोरांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे तुमच्या बडबडीचा नाही तुम्ही थोडा वेळ येता बडबड करता आणि बाकीचं ऐकायला येणार नाही कारण हे जीवन मरण आहे आमच्या मराठ्यांच्या पोराचं त्या मग आपल्या अभ्यासकांचं असं म्हणणं आलं गायकवाड आयोगाच्या पासून सगळ्यांनी ज्यांनी मराठ्यांसाठी अहवाल बनवला घराघरात जाऊन की ही प्रक्रिया मोठी आहे तरी जर त्यांना 1 महिन्याचा वेळ दिला तर ही बाजू त्यांच्यावर आणि नाही दिला तर बाजू आपल्यावर मी सुद्धा तुम्हाला तसंच म्हणतो आणि हे खरं आहे आपण जर त्याला वेळ नाही दिला ना कालच्या बैठकीत उदाहरण सांगतो तुम्हाला परवा झाल्या ते मग चर्चेने या आपण नुसतं गेलो तर त्याने लोकात काय बाबा भाटा केला असता माहिती का आम्ही त्याला बोलू तू येतच नाही त्याने शाले आमच्या डोक्यावर खापर फोडण्यापेक्षा आम्ही बैठकीला गेलो आता मराठ्यांचं खापर ते पाप आमच्या डोक्यावर फोडू नये 1 महिना मागत होतो आम्ही तुम्ही नाही दिला म्हणून आम्ही दिलं ताबडतोब जार काढून आता तुम्ही तुमच्याच माणसाला बोला म्हणजे मला समजून घ्या किंवा मला म्हणणार तुम्ही तुमच्याच समाजाला बोला आता त्यांचं म्हणणं आहे 1 महिन्याचा आम्हाला वेळ द्या 1 महिन्यात तुम्हाला आयुष्यभर टिकणार आरक्षण देतो आयुष्यभर टिकणार आरक्षण देतो त्याला सगळे पक्ष जबाबदार आहेत काल ठराव केला त्यांनी सगळे पक्ष 75 वर्षात एकदा एकत्र आले आणि सगळे सत्ताधारी अजिबात इकडे तिकडे बघू नका तुम्ही इकडे बघा इकडे तिकडे बघता तर आणखीन पोरांचा घात होईल आपल्या मला ऐकायला नाही आलं ते काय म्हणत होते मी अत्यंत आयुष्याच्या भविष्याचा निर्णय तुम्हाला सांगतो त्यामुळे ही संधी दवडू नका ही ऐकायची संधी दवडू नका ऊन हे आपल्याला रोज लागतं रोज ऊन आपण शेतावर घेतो आपले आपल्या अवलाद शेतकऱ्याची या ऊन आणि फिनाने आपल्याला काय होत नाही पण नशिबाचा एखादा निर्णय घेताना आपण सगळे एकमेकाच्या विश्वासात पाहिजेत सगळ्यांचा एकमेकावर विश्वास पाहिजे दुसरं शास्त्र आपल्या अभ्यासकाचं तज्ञाचं असं म्हणणं आहे आणि वकिलांचं दिल्लीपासूनच्या सगळ्या वकिलांचं की जर मराठा समाजाने वेळ दिला तर यांचा नाविलाज यांना नाविलाज म्हणून द्यायला लागत परत मी आठ घातली ती मी तुम्हाला सांगतो मी समाजाला विचारल्याशिवाय निर्णय घेणार नाही असं त्यांना सांगितलं मी
बैठक यासाठी लावली की तुम्हाला विचारासाठी तुम्ही नाही म्हणले त्यांना म्हणणार येऊ नका आपल्याकडे अजिबात नाही सांगितलं तर मराठीचा खानदानीचा नाही मग त्यांना सांगितलं मी माझ्या समाजाला विचारतो समाज माझ्या पुढे नाही मी समाजाच्या पुढे नाही असं आमचं दोघांचं बंधन त्यामुळे आम्ही एवढा मोठा लढावा केला आणि समाजाला काय देणे घेणे माझे एक दिवस द्या नाही तर चार दिवस द्या पण आरक्षण द्या मग मी त्याला हे सांगितलं की तुम्हाला असं भी सांगायला लागेल किंवा सगळे सचिव सगळे मंत्री तुम्हाला असंही लिहून द्यायला लागेल येणारा एक महिन्याचा अहवाल ऐकताना ऐकायला येते ना जो एक महिन्याचा तुम्ही वेळ घेणार आहे आम्ही तर दिलाच नाही मला आधी जातील विचारायचं माझ्या पण दिला तर अहवाल पॉझिटिव्ह येऊ नाही तर निगेटिव्ह येऊ लक्षात घ्या मी काय बोलतोय अहवाल समितीचा पॉझिटिव्ह येऊ किंवा निगेटिव्ह येऊ तुम्हाला मराठ्यांना महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र 31व्या दिवशी वाटप करायला लागतील दुसरं जेवढे गुन्हे दाखल झाले राज्यभरचे सगळेचे सगळे मागे घ्यायला लागतील आणि सगळे सस्पेंड अधिकारी करायला लागतील तुम्हाला जे जे दोषी येतील आता विषय दबुतला माझ्याकडून माझ्याकडून वेळ दिला तुम्ही ताबडतोब काम करणार आहेत का दुसरं मी वेळ जरी दिला मला वेळ द्या असं मला समाजाला विचारायची गरज नाही खरं सांगतो तुम्हाला समाजाचा माझ्यावर लई विश्वास आहे आणि माझा पण समाजाचा लई पण जर तुम्हाला दिला वेळ तर मी आंदोलन थांबविणार नाही बघा मी काय म्हणतो नीट ऐका परत मी म्हणलो की इकडून आंदोलन थांबायचं नाही की तिकडून लगेच तुम्हाला म्हणलं मी शेवटी उत्तर तुम्ही द्या तिकडून लगेच तुम्ही म्हणणार महिन्याचा वेळ द्या पण आंदोलन थांबू नका मग मी काय सांगितलं आता बघ त्याच्यामुळे नीट ऐका तुमच्या मनातलं मी बोललोय फक्त निर्णय तुमच्या हातात आहे माझा माझ्या नाही आपल्यात तसं नाही आपल्यात उलट आहे जनतेच्या हातात काहीच नाही निर्णय घेणार मीच असं आहे आपल्यात आणि मग आधार उलट आहे मी चर्चा करतो पण निर्णय तुमच्या हातात देतो जातीचे आम्ही काही आहे का कोणाचं काही काही आहे का कोण माझं बोलतंय काय आहे का त्यांच्यावर काही मला सांगायसारखं काही नाही ना हा मग नंतर तर बोला बोललं तुम्हाला बोलायचं असलं आता प्रक्रिया आरक्षणाची सुरू झाली त्यांचं म्हणणं एक महिना वेळ द्या मी त्यांना सांगितलं आंदोलन सुरू राहणार जोपर्यंत मराठ्यांना मराठ्यांना शेवटच्या सामान्य मराठा आहे त्याच्यापर्यंत जोपर्यंत पत्र मिळत नाही तोपर्यंत मी ही जागा सोडणार नाही त्यांचं मग एक म्हणणं आलं त्याच्यावर थांबा थांबा लय वाचता द्यायचं सगळं झालं तुम्ही टेन्शन ना घेऊ मीच देणार आहे पठ्ठा तुम्ही मला हा म्हणलं मला बोलता येत नाही तरी देणार कारण मी खूप जी 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 जास्त झिजतोय मग तळमळा तळतळ समजून घ्या मी लय झिजतोय मला या मराठ्यांना काही करून आरक्षण द्यायचं त्यांचं एकच म्हणणं आलं मग आम्ही ते सुद्धा लिहून देतो निगेटिव्ह येऊ नाही तर पॉझिटिव्ह येऊ मराठ्यांना 31व्या दिवशी सर्टिफिकेट वाटप झालेले दिसते तर मग ते त्याच्यात तयार झाले मी कसं तरी आणायला बघतोय ते काय ते कशात बी हा म्हणते आता मग त्यांचं एक म्हणणं आलो आमरण पुसण्याच्या जागेवर ती दिल्याला महिन्यात तुम्ही सकाळी पुसण करा मी म्हणलो ना मी बंद नाही करणार म्हणजे छातडाला बसून राहिलो त्याचा अर्थ असा झाला त्यांना वाटलं हे पुसण मागे घ्यायलो आमरण हे सगळं बिरडा बांधायलो घरी काढून देऊ आपण सांगितलं मराठ्यांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत मी घरी जाणार नाही तुम्हाला वाटत असल तुम्हाला वाटत असल की याला आता जबाबदारी घेतली सगळं सरकारी देऊन जबाबदारी घेणार तुमच्या पुढं तुम्ही हा म्हणल्या जबाबदारी घेतली आणि मग हे बोलून घरी जाईल तुम्हाला जर भ्रम असेल तर तो काढून टाका मी घरी जाणार नाही जोपर्यंत मराठ्यांच्या माणसाला पत्र मिळून देत नाही आरक्षणाचं तोपर्यंत माझ्या उंबऱ्यात सुद्धा मी शिवणार नाही मला आमरांचा दुसऱ्या
आंदोलनात रूपांतर करत जरी वेळ आली तरी ते करील पण माझ्या दाराला आणि माझ्या लेकरा सुद्धा तोंड बघणार नाही जवळ मराठ्यांच्या हातात प्रमाणपत्र देणार नाही तो पर्यंत मग आता जर सगळे शास्त्रज्ञ सगळे अभ्यासक सरकार जर म्हणत असल एक महिना वेळ द्या आरक्षण देतो आणि आपले तज्ञ जर म्हणत असतील द्या वेळ तर मला वाटतं आपण 40 वर्षे दिलेत मला वाटतंय ते सांगतो 40 वर्षे दिलेत सरकारला हा महिना द्यावा पण आपण हे आंदोलन कायमचं सुरू ठेवावं आणि महाराष्ट्र सुद्धा ठेवावं असं मला वाटतं कारण मराठ्यांच्या पोराचा आताघात होऊ नये प्रक्रिया मोठी आहे कायद्यात रूपांतर करायचंय आणि कायद्यात रूपांतर करत असताना मीच तुमच्या आधी विरोध करत होतो मीच वेळ मी देऊ शकत नाही हे मीच म्हणत होतो पण ज्यावेळेस तज्ञ आणि हे सगळं बोलले त्यावेळेस जाऊ दे त्यांचं थोडं जाऊन द्यायचं का डीजे जाऊन द्यायचा का बोलत राहू का मी बोलत राहू का आवाज येत नसतो ना बऱ्याच जणांना मराठ्याचं दान खाल्यावर असला असतो मग हे मराठी तारा लागत नाही लागले का असाय मजा येणार आहे भाऊ सर्टिफिकेट मिळालं मराठीत मला नाही वाटत 4-5 दिवस झोपते ते म्हणून कारण ही आपली 4 ते 5 पिढ्याची वाट बघतोय आपण याला मला असं वाटतं की आपण सगळ्याचं सगळ्या पक्षाचं म्हणणं आहे सगळ्या मराठ्यांच्या तज्ञाचं अभ्यासकाचं म्हणणं आहे मला वाटतं आपण मराठ्यांनी या आंदोलनाला अशी ताकद लावून धरावं असे बी आपले 15 दिवस गेलेत करे नोकळा म्हणून बोला असे आपले 15 दिवस गेले तशीत आणखीन 15 दिवस जातील मी इथं बसून जातो राहतो ना तुमच्याशी दगा फटका कवा होणार तुमच्याशी धोका कवा होणार मी इथून उठून घरी गेलो मग मात्र तुम्ही फुल टेन्शनमध्ये मग तुमच्याशी दगा झाला आणि मी पट्टे इथं जेल तुम्ही काळजी करून करता मी एका एकदा आमरण उपशाला बसतो मी एका एक स्थळाला तोडून टाकतो लगेच सरकारला टेन्शन येतं येड आहे म्हणते हे लगेच स्थळाला तोडून टाकितं म्हणे याला बोलायचं म्हणे हे वडेच लावित आहे म्हणे शेत दिल्याशिवाय बोलत नाही रिअल सांगतो मी तुम्हाला तुम्हाला काय भावनिक करत नाही काय नाही काय नाही पण जर हे आता सगळ्याचंच म्हणणं आहे आपल्या मराठ्यांचे रिटायरचे जे बडबडबड करा सगळे पाठीमागचे पुढचे असं काही बोलू नका वळून बघू नका मागचं आलेलं चटू मराय मागू रिटायर जजचं सुद्धा मराठ्यांच्या त्यांचंही म्हणणं आहे मराठ्यांना टिकाय टिकणारं आरक्षण द्यायचं पहिल्यासारखे मराठ्यांची फसवणूक झाली पाहिजे मग टिकणारं द्यायचं ना तुम्ही आंदोलन ताकदीत उभा केलं हिचं आता सोनं करा ही संधी जाऊ देऊ नका तुम्ही आंदोलन असंच सुरू ठेवा ते म्हणतील आमरण उपोषण मागे घ्या तर एक महिना मागे घ्या त्यांना डेडलाईन द्या 31व्या दिवशी परत आमरण सुरू होणार तोपर्यंत सगळे उपोषण सुरू करा गावागावात आणि इथं पण मी काय बोलतो ऐकायला येत आहे ना इथं पण सुरू करा आपला दगा फटका कुठे तुम्हाला बार बार सांगतो आंदोलन कायमचं मुडीत काढा मग मात्र आपला विषय संपला आपला अवतार कायमचा संपला सुरूचे जर त्यांचं म्हणणं आहे आमरण उपोषण मागे घ्या एक महिन्यासाठी तुम्ही सुरू ठेवा मी बी आठ घातल्यामुळे बरं का आधीच मत होते सगळंच गुन्हाळा आधी मत होते पुरत गुन्हाळा तुम्ही मला तसं जमत नसतं मराठ्याने मला शब्द दिला आणि मी मराठ्यात दिलाय मी एकदा मराठ्याला आरक्षण देईन नाही तर डायरेक्ट मेलो तरी चालत त्यामुळं जर आता सगळेच म्हणाले तुम्ही टी व्ही बघत असताल टी व्हीवर बी त्याच्यावरती चर्चा होती की काही अभ्यासकाचं म्हणणं दिलं पाहिजे काहींचं म्हणणं आहे हो द्या कायद्यात टिकणारं मिळतं आता मराठ्यांना 5 पिढ्यानंतर तर मग जर आपण असं केलं की सरकारला एक महिन्याचा वेळ दिला त्यांचं सगळ्याचं म्हणणं आपण ऐकलं आपल्या गायकवाड आयोगाच्या सगळ्या सदस्याचं ऐकलं सगळ्या वकिलांचं ऐकलं तर तोंडावर मराठा समाज नाही ते पाडणार आहेत कारण राज्यात बातमी उद्यापासून अशी फिरल की त्या लोकांनी त्या मराठ्यांनी एक महिन्याचा तुम्हाला मोठ्या मनाने वेळ दिला आता तुम्हाला काय करायचं करा पण आता तुम्हाला आरक्षण द्यायला लागलं कारण हे सगळे त्यांच्यावर तुटून पडते लक्षात ठेवा आणि जर आपण एका दिवसात काढला तर सगळे आपल्यावर तुटून पडतील ते म्हणते तुम्हाला दम काढा म्हणतो तुम्ही काढला नाही टिकणारच येतो म्हणतात
मग आपल्याला आयुष्यभराची भाकरी द्यायला लागली. मग तुम्ही काय ऐकलं नाही. माझं म्हणणं आहे आपण एक महिना ऐकावं आणि याबरोबर जोडून सांगतो याला जोडून. जरी एक महिन्याचा वेळ दिला तरी तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण करण्यासाठी मी ही जागा सोडणार नाही. म्हणजे नाही तुमच्या हातात जवळ सर्टिफिकेट पडलेलं मला इथं आणून तुम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून दाखवू द्या. त्या दिवशी म्हणून जरा तुमचं हे पोरग समजायला माझ्यावर विश्वास ठेवा. पोरग म्हणून विश्वास ठेवा आणि बाकीची बडबड जी चालली जे तुमच्या मनात नाही हा असेल ते सगळं सोडून द्या. हे तुमचा पोरग म्हणून विश्वास ठेवा. याला एक महिन्याचा वेळ देऊ आपण आणि आंदोलन आपलं कायमचं सुरू ठेवू. हे कसं देत नाहीत ह्या तुमच्या पोरावर विश्वास ठेवा एकदा पोरग म्हणून. कारण आपल्याला पर्याय नाही नसतं आपल्या डोक्यावर 100% खापर फोडणार आहेत. तुम्ही म्हणता तसं मग मी करायला तयार आहे काय हरकत नाही माझं. परंतु मी तुम्हाला प्रामाणिक मतात सांगितलं हे सगळं पाप त्यांच्या डोक्यावर जाऊ द्या. आपल्या जातीच्या डोक्यावर पाप नको घ्यायला. आपण 40 वर्ष दिलेत एक महिने काय होणार नाही एक महिन्यात कोणती भरती नाही असे आपले लढता लढता 15 दिवस गेले. भाऊ थोडे नाही गेले लढता लढता आपले 15 दिवस गेले बोलता बोलता आपले गावाचे गाव आंदोलनाला बसले. मग आणखी एक महिन्यात गेला आंदोलन कुठं बंद करायला होतं. आपण त्याच्या छातीवर बसलो ते कुठं आपण बाजूला सरकारलो. हे करावं असं मला काय करायचं एक मताने सांगा. त्यांना एक महिन्याची वेळ द्यायचा का. परत एकदा सांगा भाऊ. पुन्हा एकदा सांगतो माझ्याकडे चेहरे करा. मी तुमचा आहे. मी तुमचा आहे. माझ्यावर शंका घेऊ नका. मी तुमचा. मी तुमचा 15 दिवस मी अभि केलते ना. अरे मी काहीतरी हुशार असेल ना. मी याला इतकं येडं टाकू टाकू बेजार केले. मी 15 दिवस म्हणूनच होय. अरे ते म्हणजे इतकं येडं निभारत कसं आहे. याला लिहून दिलं तरी लिहून आणू तर म्हणतंय चांगला आहे चांगला आहे. आणि आलं म्हणजे नाही जमत. मंत्री पळपळ घायल केले म्हणे. अरे मी कच्चा नाही या मराठ्यांचा चेला आहे. मी तुमचं महाराज तर एक आहे. मी तुमच्या पदरातच आरक्षण टाकेल. फक्त फक्त माझ्या समाजाला डाग लागू नये. एक महिन्याचा वेळ मागला होता आणि दिला नाही. तुमच्याच मुळ आतंकवाद झाला असं म्हणू नये. म्हणून मी वस्त बंद करा. म्हणून मी 2 पावलं मी माझ्या जातीसाठी मागं सरकलो. नाही तर मी इतका इच्छित रे. मी जातीसाठी 2 पावलं पुढे जातो पण मागं येत. माझ्या जातीला कोणी बदनाम नाही केलं पाहिजे म्हणून 2 पावलं मागे सरकलो. काही होणार नाही एक महिन्याने आपल्याला काय होणार नाही. पाहिजे तुला महिन्याची वेळ आणि चाल दिला. पण 31व्या दिवशी परत आमरण उपोषण धरीन. नंतर सलाईन बिने पाणी बिने आणि महाराष्ट्राचे बॉर्डर वरून सुद्धा ओलांडून या काही मंत्र्यांना आमच्याकडे यायचं नाही. महाराष्ट्राचे बॉर्डर तुम्हाला आता 30 दिवस दिले माझ्या जातीनं मोठ्या मनानं. कारण त्याच्या लेकराचं त्याला कल्याण करायचं. मी आमरण उपोषण सुद्धा सोडायला तयार आहे. काय पाहिजे तुम्हाला आणखी. त्याचं साखळीत रूपांतर करायला तयार आहे. पण मी ही जागा सोडायला तयार नाही हे मात्र मी याच्यावर ठाम आहे. पण जर 31व्या दिवशी आरक्षण नाही दिलं तर महाराष्ट्राचे बॉर्डर सुद्धा क्रॉस करायचं नाही काही मंत्र्यानं. मग मी आरक्षण कसं. मग मी तुम्हाला आगडला शब्द दिला होता. एक तर माझी अंतयात्रा निघल नाही तर मराठ्याच्या आरक्षणाची विजययात्रा निघल. त्या मुद्द्यावर परत ह्या मराठ्यांसाठी मी ठाम आहे. काळजी करू नका. विश्वास ठेवा तुमच्या लेकरावर. तुमचं माझं एकच रक्त आहे. फक्त तुमच्या आणि माझ्या माथ्यावर यांना खापर फोडायचंय. समजले भाषा तुम्हाला माझी. यांना आपल्या डोक्यावर खापर फोडायचंय. यांना मला संपवायचंय. बघा काय शब्द म्हणतो मी. मी कणखरपणाने जातीची बाजू मारतोय आणि यांना काय काचाट सापडा नाही. नाही का आपण काय म्हणतो माहिती तुम्हाला. मायल हे कुठेतरी गठावर येले वळवळ करतोय गठानच. आणि मला इतके शत्रू झाले भाऊ. अर्धे मराठीचे मायात मागा लागले. सगळे सगळे काही इतर काही म्हणतो आम्ही शब्द काही इतर ते मायात मागा लागले. काही काही मग 8-9 पाठ करते. त्यांना 8-9 पाठ व्हाय ना. रिअल परिस्थिती सांगतो तुम्हाला मी. परिस्थिती अशी झाली की तरीही मी तुमच्यासाठी यांना सगळ्याला आवर घेतो. मी यांना मुजितच नाही. तुम्ही काळजीच नका करू.
फक्त परिस्थिती काय आहे याला आपल्याला बदनाम करायचे. बदनाम म्हणजे काय? आपल्या डोक्यावर पाप फोडायचे. आपल्या म्हणजे कोणाच्या? मी म्हणजे समाज आणि तुम्ही म्हणजे समाज. आपण दोघे एक आहे. मी तुमच्या पुढे जात नाही, तुम्ही माझ्या पुढे जात नाही. आणि हेच नेम काय लखापण आहे. ते म्हणते त्याचे आहे ना एवढे एवढं सगळीच गारगारी ऐकणार असल्यावर बँडमध्ये खोळखोळ वाजवणार बघितला तुम्ही? तसलं दिसतंय खोळखोळ वाजवणार. मारील सगळा समाज एक केला, समाज आपला आहे का ना? सरकार बेदार केलं पुरं. हे नेमकं खातं आहे काय? काय बेसन भाकर खातो का खातो? ही रिअल परिस्थिती आहे. समाज लोकांना तयार नाही. सामान्य मराठी आंदोलन उभा केलंय. मी केलं आंदोलन, पण हे झालं जन आंदोलन. जनतेनेच आंदोलन हातात घेतलं. त्यामुळे परिस्थिती अशी झाली. हे सापडायला बघतात आपल्या सापडायला. आपल्या गावात नाही का घर आपण सापडायला बघतो की त्याला व्यसन आहे का रे? गोवा पोळी खातो बघ बरं ते गोवा पोळी खातो बघ गट लागा रेडलाच सापडायला बघते. म्हणून तुम्हाला दोन गोष्टी सांगतो. उग्र आंदोलन करू नका. याला वाटतं यांच्या तोंडाला घास आलाय. उग्र आंदोलन करावं हे सापडाव. हे सापडायला बघतात आपल्याला. आता सापडू नका. मी 5 दिवसापूर्वी निर्णय दिला महाराष्ट्राला सगळ्यांनी सगळे उपोषण करा. त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण असेल म्हणून सांगितलं. मी तुम्हाला ध्यानात ठेवा. मी इकडे हुशार झालो की तुम्हाला हुशार करतोय. आणि इथून पुढे सावध पावलं इथला सगळेजण आणि अभ्यास पूर्ण बोलत जाता. उगा आण कुठे काय करायचं? नाही नाही हे ऐकत नाहीत. दगडच घेऊ काही होणार नाही. दगडाने आपल्यावर केस होण्या आपत वाटलो. मी शांततेत तुम्हाला आरक्षण देतो. काळजीच करू नका. परिस्थिती अशी झाली की बाकी उठलेत आंदोलन करतो. आपण 1 किलोमीटर लांब जातो की एक मागं काहीतरी ठिकाण होतो आणि मग ते येतं आपल्यावर. आपणच आंदोलन केलं. हे डाव चालले त्याचे. यांना यशस्वी होऊ द्यायचं नाही. छत्रपतींची आवलाद हे आपली लक्षात ठेवा. आपल्यावर जाणणाऱ्या शत्रूला यशस्वी होऊ द्यायचं नाही. तुम्ही दोघ तिघ जण त्या घरापुढे उभं राहिलेलं हसाता बरं का तुम्ही? इकडे ध्यान देत हिरवे शर्ट आवाला देऊ. मी काय आला आणतोय महाभारगाडा बसलंय ते दोघ ते बिल्डिंगमध्ये भगवान रुमाल बांधलेला आहे का? तर ते त्याच्या मागचे दोघे वडस करून ते दोघ जण बोलत आहेत. मी कशाला सांगतोय? कशाला सांगतोय? कानात बोलताय एकमेकाच्या. इथं जातीचा प्रश्न आहे. बोलू नका कानात. मी लय चतुर आहे. हो महिले लांबपर्यंत नजर तुम्हाला म्हणलं मी आंधळा झालो. मी सरकारला आंधळं करीन तुम्हाला आरक्षण देईन पण आंधळा होत नाही. जरा सावध व्हा. मी लय तुम्हाला पोट तिडकेनं सांगतो हे विषय. अति पोट तिडकेनं सांगतोय की कोणाला डाव साधू देऊ नका. मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी फौजाच्या फौजा तयार आहेत. कुणाच्या गलिमाच्या तावडीत येऊ नका. कुणाच्या काव्यात सापडू नका. कुणाच्या षड्यंत्रात गठू नका. सांगत तसं करा फक्त. हे पोरग तुमचं समाजाचं भाजी बात वाटोळं होऊन देणार नाही. हा मी काम बंद करील पण तुमचं वाटोळं नाही होऊन देणार. समाजाला डाग लागल असं एकही पाऊल मी उचलणार नाही. तुम्हाला शब्द देतो. फक्त तुम्ही बेसावत राहू नका. आपल्याला त्यांना जे 1 महिन्याचा वेळ मागितलाय शास्त्रज्ञाच्या आणि अभ्यासकाच्या म्हणण्यानुसार सरकारचं ऐकायचंच नाही. विरोधीचं नाही पक्षाचं नाही पण आपल्याच तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 1 महिन्याचा वेळ दिला पाहिजे. मला पुन्हा एकदा सांगा मी याला शब्द द्यायला हा म्हणू का? परत सांगा. आवाज कमी येतो असेल तर तुमच्या मनातलं मला बोला. मी गप बसतो. शेजारचा कोणाचा हात खाली आहे का बघा? शेजाऱ्याचा बघा. शेजारी लय कलाकार असतो हो. शेजारी बांधा फोडितो. बांधा फोडायला त्याचा हात खाली ठेवू नका. कारण मी काय माझ्या हिताचा निर्णय नाही घेत. तुमच्या हिताचा निर्णय घ्यायलोय. माझ्या हिताचा अजिबात नाही. त्यामुळे सगळ्या बांधवांना मी तुमचे मला एक मताने समर्थन दिल्याबद्दल मी तुमचे आयुष्य भर उपकार विसरणार नाही. तुमच्या पुढे नतमस्तक होतोय. आता पुढचं सांगतो. जर 1 महिना आता तुम्ही मला परत गेले त्यामुळे पुढचं सांगणं माझं कर्तव्य. 5 मिनिटात आज पुढचं सांगतो. 5 मिनिटात आज नका नका आणा नका करू. आज थांबा खाली बसा. मी म्हणू नका. आता ऐका 5 मिनिटात राहिले. पुढचं सांगणं काय मी सांगतो ऐका. 1 महिन्याचा समाजाने वेळ दिलाय. आता सरकारची बाजू अशी आहे
ऐका सरकारची बाजू अशी आहे तसा असेल तरच एक महिना देणार तुमच्या समोर सांगतो काय प्रश्न आहेत ऐका माझे पाच प्रश्न आहेत सरकारला सरकारला हिदिरा समाधान दान केला तुम्हाला एक महिना सरकारला चला समाधान दान केला तुम्हाला एक महिना आता आता हे विषय कटला आता एक महिन्याच्या बदल्यात सरकारला पाच प्रश्न आहेत सांगितलेले भी आहेत मी ते तुम्हाला सांगतो तसं असेल तर महिना नाहीतर नाही एक अहवाल कसा येऊ अहवाल कसा येऊ मराठ्यांना 31व्या दिवशी महाराष्ट्रात पत्र वाटप करायला सुरुवात करायची हे मला आज लिखी द्यायचं मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाने आज फक्त तुम्हाला विचारू तर मी थांबलेलो होतो मला लेखी द्यायचं नाही दिलं तर मी समाजाला पत्रकार परिषद माध्यमातून सांगणार तुम्हाला सांगितलेलं पाच प्रश्न यांनी दिले नाही मला त्याच्यामुळं आंदोलन आपलं सुरू आमरण उपोषण बी सुरू आणि यांना दिलेला वेळ कॅन्सल वेळ दिला पुन्हा ऐका एक महिन्यात सरकारला आणखीन दिले नाही येणार आहेत ते घ्यायला दिला मी तुम्हाला आधी दिला काही नाही दिला नाही एक महिन्याचा वेळ दिला समाजानं दान केला त्यांच्याकडे पाच मागण्या केलेल्या आहेत मी एक अहवाल कसाही आला तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र द्यायला लागला दोन महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल झालेत ते सगळे मागे घ्यायचे जेवढे अधिकारी दोषी आहेत त्यांना सगळ्यांना सस्पेंड करायचे त्यांनी माझ्या आईवर हात टाकलाय तीन झाले ना माझ्या ध्यान राहत नाही बरं चार उपोषण सोडायला मुख्यमंत्री ती दोनही तीनही उपमुख्यमंत्री तीन आहेत का दोन 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 दोनही मुख्यमंत्री सगळं मंत्रिमंडळ चौथा मुद्दा सांगतोय ध्यानात ठेवा कारण समाजाला एक खात्री पटायला पाहिजे का नाही तिकडून शेंग हानतीन ते कसं जमन माया समाजात तुम्हाला वेळ दिला तुम्ही इथे येऊन सांगा एक परत एकदा ऐका चौथा मुद्दा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळं मंत्रिमंडळ अशी चर्चा रात्री सांगितलेली मी त्यांना तरच मग समाज ऐकल आणि त्यांच्या बरोबर छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले आले पाहिजेत सरकारची जबाबदारी छत्रपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले हे तुमच्या बरोबर आले पाहिजेत कारण आम्ही उदयनराजे महाराजांना मध्यस्थी ठेवणार आहे त्याच्यात ते नाहीत बरं का मध्यस्थी नाहीत म्हणतात माहिती काय करून बरं झालं राजे आहेत त्यांच्या घरात नाही कुठं आपल्याला पण ते आमच्या दोघाच्या मध्ये दोन्ही राजे पाहिजे सरकारचे आणि मराठा समाजाचे एक महिन्याच्या दोन्ही राजांना आम्हाला त्यांच्याकडून करून द्यायचं शेक करून द्यायचं मग उदयनराजे काच का माहिती आहे तुम्हाला नाही केलं हा मग ते मागत लागणार आपल्याला पळायची गरजच नाही हा उदयनराजे महाराज आपल्या बाजूने पाच पाचवा लिखीचा झाला का आपला मुद्दा लिखी द्या आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा सरकार चला सरकार म्हणून यांच्या वतीनं हे सगळं तुम्ही आम्हाला लिहून द्यायचं टाइम बॉन्ड करून द्यायचा टाइम बॉन्ड तरच मी माझ्या समाजाची 2 वाजता दुपारी बैठक घेतो आणि तुम्हाला निरोप पाठवतो नाही तर तुम्ही येत नाही म्हणून समजा आता हे सांगितलेले पाच आणि दिलेला एक महिना जर तुम्ही हा म्हणत असले तर मी निरोप पाठवतो कोणत्या दिवशी मुख्यमंत्री उपोषण सोडायला येणार तुम्हाला सगळ्याला येणार आहे ये नाही मग आता या मी दिलेले पाच मुद्दे बरोबर आहेत का मग त्यांना बोलवायचं का तुम्ही आल्यावर आयला मायला तर म्हणणार नाहीत ना नाही तर मी पडायचो पांढरा कारण मी तुमच्या भरोशावर मग अपमान करू नका एका नाही हा 31ला तुम्हाला काय त्याचा निषेध करायचा तर करा 31 दिवसात बरोबर पत्तावर मी शब्द दिलाय मग इज्जत जाऊ देऊ नका आणि मग इज्जत जाणार असली तर मला आत्ता सांगा पाटील त्यांना बोलू नका त्यांना मला तिकडं झोपा नाही मी खरं खरं बोलतोय आणि मग मी आत्ता काय सांगितलं अरे बाबा मग काय सांगितलं मी पहिला ऐका ऐका
गाड्या टाका त्यात मासरे कसरी सगळे भरत याचा पुरे इकडे
मराठा नाव घेतलं की भारत देशात थर का पुराला पाहिजे एवढे मोठी सभा घ्यायची सरकार हे ऐकतंय टीव्ही यांनी म्हणलं होतं यांना नका लाईव्ह ठेवू पण ह्याला अवघड आहेत यांनी चालू ठेवलं ते यांनी पुरं ऐकलं अशी बैठक असते होय पण ओपन आणि मग मी आम्ही सुरू केलं जाऊन तिकडे हो द्या काय त्याला काय काय खोटं काहीच नाही का खोटं बोलायचं जे आहे ते मानलं त्यांनी बघितलं आता आपला निर्णय आता ते येताना या गोष्टीवर विचार करून येतील फक्त इथं बसलेल्या सगळ्या भावाला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भावांना सांगतो हे आंदोलन बंद नाही अजिबात नाही हे आंदोलन सुरू जरी उपोषण सोडलं तरी महाराष्ट्रातल्या सगळ्या उपोषण ते हमलल्यावर मग ते आल्यावर हमलल्यावर साखळीत रूपांतर करा हे एक महिन्यासाठी साखळीत उपोषण रूपांतर करतो आणि खुशाल झोपर राहतो इथं सरकारच्या छातावर बसून राहतो उठत नाही फक्त मी माझ्या उमराला शिवत नाही घराच्या लेकराचंही तोंड मागणार नाही तुमच्यासाठी एक महिनाभर इथून हल्लार नाही ज्या दिवशी तुमच्या हातात मला सर्टिफिकेट दिसाल त्या दिवशी आमरण उपोषण सोडील मी त्या 30 तारीख झाल्याच्या नंतर फक्त तुमच्यावर एक जबाबदारी देतो तेवढी पार पाडा आज दिल्या ध्यानात ठेवा ही जबाबदारी मी तुमच्या जीवावर पार पाडतोय जबाबदारी अशी आहे तुम्ही स्वतः स्वयंसेवक बना स्वतः सेवक बना सगळ्याला शिस्तीत लावा कारण महिनाभर आपल्याला आता गावागावात सकाळी उपोषणं चालवायची आहेत एक महिनाभर मला पण हे चालवायचं आहे ज्या दिवशी लोक येणार आहेत आणि आता हे मंत्री लोक बी येणार आहेत किती वाजता येतात माहीत नाही आता इथून पुढे सुरू होणार आता आज येणार आहेत का उद्या येणार आहेत कारण एवढं कपाळ बोलायचं म्हणल्यावर मराठी बी उचलणार आहेत खूप येणार आहेत सगळ्या मराठ्यांना शांत ठेवण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे तरच मी बोलवतो शांत ठेवणार का नसता मी बोलवीत नाही पुन्हा एकदा सांगतो तुमचा अपमान होईल त्याच्यात कारण मी तुमच्या शब्दावर दिले उद्या म्हणते मराठी हा म्हणले नंतर गाडी लो भरायले आजे बात बेकार चाळे नाही करायचं आपल्याला गाडी अडवायची ना नंतर बोलून शांती साथ आडव गोडीला बोलून घेऊन धोका नाही करायचं फक्त गोडी आमच्या मराठ्याच्या खानदानातच नाही गोडीला बोलून घ्यायचं जेवायला आणि त्याच्या ताटात विष ठेवायचं ही मराठ्याचे खानदानच नाही पाहिल्यापासून काय जे भिडायचंय ना मराठी समोरासमोर सांगून भिडणार तो आमच्याकडे यायचं नाही दिसला का तुला ठोकले सोडणार ही मराठ्याचे खानदाने गोड बोलून बोलून घ्यायचं आणि मग त्याला प्रश्न विचारायचे गाड्या अडवायच्या हे भिकार चाळे मराठ्यांनी करायचे नाही कोणी करत असला ती स्वयंसेवकाची जबाबदारी तुमच्या सगळ्यावर आहे त्याला बाजूला घ्यायचं डायरेक्ट कोणी असू देऊ मग आता तुमच्या शब्दावरती या 5 प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून घेऊ का आमरणचं साखळीत रूपांतर करू का ते हा म्हणले तर बरं का नाही तर उद्या त्याला सलाईन तोडीत म्हणून समजायचं मी सुरू आमरण उपोषण आणि तुम्ही विधाना दन इकडे येत राहा आणि महिनाभर तुम्ही म्हणताना आता काय साखळी उपोषण काही घेण नाही अरे माझ्याकडे या बरं का सगळे नाही तुम्ही म्हणता जाऊन ते पडा असा आता खुशात जाऊन तिकडे काय जायचं नाही आंदोलनाची धक्के एवढीच ठेवायची रोज एक गावाने इथं बसायचं 3 दिवस आहेत का नाही गावं हजाराने आहेत मराठी 30 गावं रोज एका गावाने ठेवून बसायचं रोज एका गावाने पुरत भरून आणायचं ट्रॅक्टरात आपल्याकडे लेबर ट्रक आहेत ना लोकांकडे नसल्यास हायवे आहेत गोरगावाच्याकडे वाळवायचे आणा ते भरभर वाळून नाही बरं का माणसारी आणि इथं गर्दी कायम ठेवायची एक महिनाभर इथली किंमत आणि प्रतिष्ठा ह्या आंदोलनाची जाऊ द्यायची नाही जबाबदारी तुमची इथं कंटिन्यू महिनाभर वर्ग ठेवायचे महिनाभर लागतात म्हणजे त्यांना असं वाटलं पाहिजे हे साखळी उपोषण गावोगावी पण बसले आणि इथंही मराठी हटायला तयार नाही त्याचा अर्थ महिने पाणी घेते अरे एक विचार करा शेतकरी दिल्लीचे 8 महिने बसले होते 8 महिने हटले नाही पट्टे आणि आपल्याला 1 महिना निघाला का चला तुमच्या नावाने 1 महिना दिला आता वळवळ करायची नाही आता म्हणायचं नाही 15 दिवस वरती थोतरच दिन थोडी एखादी बरं आता वरती मला 1 महिना फिक्स दिला आता आरक्षण द्यायचं आणि आपल्यावर जबाबदारी आता 1 महिना जास्तीत जास्त इथं ताकद वाढायची बरं झालं ना आपल्याला येळ मिळाला कारण त्यांना आपण सभेची मोठी तयारी करू आम्ही पुरे नांगरून टाकतो इकडं सारख्या फारक्या चट तुम्हाला भरायला मोकळं पटांगण करू असली सभा घ्यायची की भारताने कधीच भारत देशात कधीच लोकांनी म्हणले पाहिजे मराठी सभा नका घेऊ बाबा लय बेजारी होती एवढी ताकद आजपासून लावा उद्यापासून स्वयंसेवक बना मी आता सरकारचा निरोप काय तुम्हाला खरोखर सांगतो
आणि ज्या वेळेस मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री आणि उदयन महाराज येणार आहेत संभाजी महाराज येणार आहेत ती टाइमिंग तुम्हाला प्रेस घेऊन सांगतो प्रेसच्या माध्यमातून तुम्हाला कळलं की तुम्ही आपलं शांततेत द्या घोषणा एक लाख मराठा द्या एक मराठा लाख मराठा द्या मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ती एडी वगैरे एक लाईफ बेकार घोषणा तेवढी देऊणार त्याला येऊन मागडे दिसतो अरे लयच कोण कोण तुम्ही काय सांगू लागतो घोषणा काय मला तर चक्कर येते व अशी बेकार घोषणा कधी ऐकलं की वाटत मायला जाऊ का पण येऊ तुम्ही मात्र सगळं असं वातावरण ढवळून टाकले शिने देत तुम्ही घोषणा मात्र ती शी बी नाही इतकं बेकार घोषणा आणली कुठून आणली मला फोन करून विचारत तिथं पोरण ती कसली घोषणा कुठून आणली मला तू पाय पडतो म्हणून विचारू त्याने कुठून आणली काय झाली त्यामुळं जे आता सगळे लोक येणार आहेत मंत्रिमंडळाचे आपली जबाबदारी हवेला त्यांना लावून देण्याची जरी त्यांचा निर्णय नाही पटला तरी त्यांना सुरक्षित सोडायचं सुरक्षित आणायचं त्यांचा निर्णय नाही पटला हा म्हणत जाणायचा तुमचा मुलगा तुमच्या हातात प्रमाणपत्र राखून जरा जीव जोस्तरी लोटत नाही शब्द देतो आणि सांगतो जय जाऊ जय शिवाय सगळ्यांनी शांततेत आपण आपल्या घराकडे जा किंवा ईद बसा किंवा भेटा जरी आल्या असतील ते शांत तुम्हाला भेटायला थांबा थांबा पत्रकार परिषद राहिली पत्रकार परिषद पत्रकार परिषद पत्रकार पत्रकार परिषद राहिली थांबा पत्रकार परिषद राहिली शांत बसा पत्रकार परिषद राहिली शांत बसा शांत बसा अरे मला इतका वार म्हणून लावायला नाही पाहिजे तुम्ही शांत बसा मला इतका आयडल नाही लावायला पाहिजे तुम्ही आणि ऐका ऐका शांत बसा सगळे शांत बसा म्हणायला नका लाव मला इतकं बाहेर मीडियाच्या माध्यमातून मी जाहीर मराठा समाजाला आवाहन करतो तुम्हाला आरक्षण देण्याची जबाबदारी माझी 40 वर्ष दिले आपण आणखीन 1 महिना देऊ पण हे आरक्षण आंदोलन सुरू आहे कुणीही गैरसमज करून घेऊ नका की आंदोलन थांबवलं काय आंदोलन सुरू आहे तुम्हाला सर्टिफिकेट देऊ तर थांबणार नाही आणि दुसरं महाराष्ट्रातल्या एकाही मराठ्यानं उग्र आंदोलन करायचं नाही एकाही मराठ्याच्या पोरानं अजिबात आत्महत्या करायची नाही कारण आपली भेकाडाची अवलद नाही आपली भेकाडाची अवलद नाही आत्महत्या एकाने करायची नाही आणि तुम्ही जर आत्महत्या केली त्या आरक्षणाचा काय उपयोग आत्महत्या करणारा हा मराठाचा असणार नाही एवढं लक्षात ठेवा त्याला आमचं समर्थन नसणार एकानंही आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही मला येऊन भेटा मी तुम्हाला आरक्षण देतो पण आत्महत्या कोणी करायची नाही उग्र आंदोलन जाळपोळाची बात कोणी करायची नाही ही तुम्हाला हात जोडून विनंती धन्यवाद सगळ्या उपोषणकर्त्यांनी गावागावातल्या जर ठरलं तर मंत्रिमंडळाच्या लोकांनी येऊन आपल्या मागण्या मान्य केल्या तर आहे जशाला तसेच सकाळी उपोषणं महिनाभर सुरू ठेवायचे जशाला तसेच एकानंही सकाळी उपोषण उठवायचं नाही आरक्षण मिळेपर्यंत उलट त्याला ताकदीने आणखीन वाढवायचं मी जर आमरण उपोषण सोडलं तर आमरण उपोषणकर्ते जे आहेत महाराष्ट्रातले त्यांनी आमरण उपोषणाचं रूपांतर साखळी याच्यात करावं पण सरकारने ह्या आपल्या आत्ता बोललेल्या मागण्या मंजूर केल्या तर आम्ही त्यांच्या पुढे अटी ठेवलेल्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट पूर्वी जात प्रमाणपत्र देण्यात यावं त्यांचं म्हणणं आहे हे देण्यासाठी आम्हाला 1 महिन्याचा कालावधी द्यावा सगळे गुन्हे महाराष्ट्रात या आंदोलनात झालेले सरसकट मागे घ्यावे असं आम्ही त्यांना या 4-5 प्रश्नाच्या अटी घातलेल्या आहेत त्यांनी ज्या जर मंजूर केल्या तरच आमरण उपोषण मागं घेतलं जाणार आणि साखळी उपोषण सुरू केलं जाणार नसता आमरण उपोषण मागं घेतलं जाणार नाही हो
आम्हाला त्यांचे ओईडी झालेले 5 दिवसापासून आता बस सांगितलं पण आता सांगतो त्यांनी सांगितलं तुम्हाला सीएम साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब लेखी देणार तुम्ही जे पास दिले ते त्यानुसार आम्ही त्यांच्याकडून लेखी घेऊ आणि तुम्हाला देऊ मी त्यांना सांगितलं रात्री जर माझा समाज म्हणला एक महिना देतो तरच तुम्ही इकडे या नाहीतर येऊ नका आणि येताना जर समाज म्हणला हा एक महिना देतो तर स्वतः मुख्यमंत्री इथं येऊन त्या विषयाची घोषणा करतील उपमुख्यमंत्री घोषणा करतील दोन्ही पण मंत्रिमंडळी उदयन महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे दोघंही येतील असं त्यांना आम्ही प्रकर्षाने सांगितलेलं रात्रीच त्या दोघांनाही बोलायची जबाबदारी तुमची आम्ही बोलल्यावर तर ते येतच पण सरकारकडून त्यांना निमंत्रण द्या दोघांना पण आणि इथं येऊन सांगा जे मी 5 मुद्दे रात्री लिहून दिले त्यांच्या ओईडीकडे मुख्यमंत्री साहेबांचे ते आता जर ते मान्य करणार असले तर आमरण उपोषण सुटणार नाही तर आमरण उपोषण सुरू किती दिवसापर्यंत येऊन देणार आहे तुम्हाला किती वेळापर्यंत किती दिवसात एक महिन्याचा आत देतो म्हणून ते जर म्हणले उपोषण सोडा लिहिये सोडा तर ते कागद घेऊन ये नाही तर सोडा अशी बोली तसं मी त्यांना सांगितलेलं आहे सोडणार नाही त्यांना प्रत्यक्ष जनतेला येऊन सांगू द्या महिनाभराच्या कालावधीमध्ये ओबीसीचा जो मुद्दा आहे ओबीसी समाज सुद्धा सरकारवरती चांगल्या पद्धतीने दबाव वाढवू शकतो त्यामुळे ओबीसींना सुद्धा एक स्पेअर मिळू शकतो त्याच्यातून वेळ मिळू शकतो त्यांना आंदोलन वाढवण्यासाठी त्यांचं आंदोलन तीव्र करण्यासाठी त्यामुळे नवा पेज येऊ शकतो काय संबंध पेज याचं काही नाही काय संबंध पेज याचा आमचं पूर्वीचं आरक्षण आहे ते त्यांना ते समजून सांगतील महिनाभरात ते असं असं आहे हे आरक्षण त्यांचं जे फक्त गैरसमाजातून ते त्याला दिलं गेलं नव्हतं समजलं आत्ते तरी कुठं लोकांचे येत आमचे भाऊ येतात लहान मोठे येतात आम्ही नाही विरोध करणार मी सांगतो अहो मी हे शब्द वापरल्यामुळं मागच्या 8 दिवसात तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ओबीसी बांधवातून आमच्यात चांगले संबंध झाले नाही लय पोरगं प्रामाणिक बोलतं काय वाचकून बोलत आहे खरं सांगतो मी तुम्हाला अरे पोरगं प्रामाणिक बोलतो शेंडके साहेब म्हणतात म्हणून दादा आपण समजा त्यांचं एकदम मी याला बघितलं किमान दादा म्हणण्याची क्षमता आमच्यात आली आम्ही मन आणि मत परिवर्तन करायला लावलो दोघं पण ओबीसी पण मराठा पण ते आमच्या खांद्याला खांद्याला उभा राहतात फक्त थोडासा गैरसमज येते निघून जाईल पेस्ट नाही काय नाही काय नाही आम्ही दोघं आनंदाने मार्ग काढू त्यांना आरक्षण राहीन आम्हाला राहीन आमच्या पोरात चांगलं होईल त्यांच्या पोरात चांगलं होईल ग्रामीण भागातल्या सगळ्या ओबीसींना वाटतं मराठीला आरक्षण दिलं पाहिजे दोघं 2 चार टक्को जे वरचे 300 आणि आमचे बी 2 चार यांचं काय आम्ही ऐकत नाही दादा दोघं पण दादा बे मुद्दा ठेवलाच नाही मुद्दा त्यांनीच ठुला ओईडी साहेबांनी का आम्ही सीएम साहेबांना त्यांना सगळ्या लावतो मी ठुलाच नव्हता मी खरं सांगतो तुम्हाला आपल्याला खोटं बोलता जर मला आणा पण मला आधी समाजाला विचारून द्या समाज काय असतं जनता जनता असते समाज म्हणला आणा तर आणा नाही तर आणू नका आता आम्ही तयार आहेत आता आम्ही तयार आहेत आता ते तयार आहेत कारण ते त्यांचा प्रश्न नाही आमचा नाही ते जर नाही आले दादा तर आम्ही उपोषण सोडित नाहीत सरळ सांगितलं ना माफ अरे पोरा हो ते मीडियाच्या पाठीमागे चाला रे अरे चला चला 5-5 मिनिटं मागं सरका सरका अरे त्यांना लागत राजू आपलं मागणं ते दाखव दे सरकलं माग सरका माग 2-1 फूट माग सरका सरका ते मीडियावर आहे भाया माग सर सर चला मीडियाच्या बांधवांना धन्यवाद आणि आता प्रेस संपली आता वाट बघूया 1 मिनिट वाट बघूया सरकारचे लोक येत आहेत का आले तेच बोललेले तर अशा मागण्या करा आम्ही केल्या येतात का वाट बघतो नाही आले तर आमरण उपोषण सुरू जय हिंद जय महाराष्ट्र लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा